नमस्कार, मी विशाल बर्देची. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणकेची. दौंडच्या भीमा नदी पात्रात मागील काही दिवसांपासून वाळू माफियांनी हायड्रॉलिक बोटीच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा जो आहे तो सुरू केलेला होता, तसा हैदोस घातला होता आणि न्यूज 18 लोकमतने सातत्याने ही बातमी लावून धरली होती. आता न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर महसूल आणि पोलिसांना जाग आली आहे. एका संयुक्त कारवाईत तब्बल 1,33,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. तब्बल 10 तास सुरू असलेल्या या कारवाईमध्ये 20 यांत्रिक बोटी नष्ट करण्यात आल्या. मात्र या कारवाईनंतरही एकाही वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल न केल्यानं संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान वाळू माफियांना अटक कधी होणार हा सवाल विचारण्यात येतोय आणि हाच सवाल न्यूज 18 लोकमतच्या देखील. पुन्हा एकदा ही सगळी कारवाई आणि त्याची दृश्य आपण पाहूया. आज दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या ठिकाणी भीमा नदी पात्रामध्ये आम्ही DYSP दौंड ऑफिस तर्फे या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे वाळू माफियांच्या संदर्भात. आणि सदर कारवाईमध्ये आत्तापर्यंत 10 बोटींचा नाश करण्यात आलेला आहे. अजूनही कारवाई चालू आहे. आपली पेट्रोलिंग जी आहे पाण्यातली ती चालू आहे. त्याअंतर्गत जितक्या सर्व मिळून येतील त्या सर्व मुद्देमाल हा कायदेशीररित्या त्यात गुन्हा दाखल करण्यात येईल आणि मुद्देमाल नष्ट करण्यात येईल. आणि परत एकदा ही दृश्य आपण पाहूयात कशा प्रकारे न्यूज 18 लोकमतने ही बातमी लावून धरली आणि त्यानंतर अखेर या सगळ्या बातमीची दखल घेत महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाला या वाळू माफियांवरती कारवाई करावी लागली आहे. हा, पण एका दृश्यांमध्ये बघतोय की कशा प्रकारे ही कारवाई झालेली. दुसऱ्या दृश्यात यापूर्वी आम्ही ही बातमी दाखवली होती, ज्यात आम्ही दाखवलं होतं की कसा अवैधरित्या वाळू उपसा जो आहे तो केला जातोय नदी पात्रातनं. हायड्रॉलिक बोटिंगच्या साह्याने हा वाळू उपसा केला जात होता आणि दिवसाढवळ्या हा बेसुमार उपसा सुरू होता. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत होते की या वाळू माफियांना कोणाची सोबत आहे का म्हणून दिवसाढवळ्या देखील त्यांचे उद्योग सुरू आहेत. दुसरा मुद्दा, दुसरा प्रश्न जो आहे तो न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केला होता की यावरती कारवाई कधी होणार, हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. आणि हे सगळे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ही बातमी लावून धरल्यानंतर अखेर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाला कारवाई करावी लागली आहे. त्यामुळे बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट हे समीकरण पुन्हा एकदा सिद्ध झाले. जाऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांच्याकडे बोलण्याकरता. सुमित, ही कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात आली आहे, पण अजूनही न्यूज 18 लोकमतचा प्रश्न जो आहे तो असा आहे की एकही वाळू माफिया विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही आहे. काय माहिती याबद्दल? विशाल, गेल्या वर्षभरापासून हा सगळा अवैध वाळू उपसा होतोय दौंडच्या भीमा नदी पात्रामध्ये. मात्र हे सगळं असताना प्रशासनाला हे दिसलं का नाहीये, आपण न्यूज 18 लोकमतने दाखवल्यानंतर ह्या प्रशासनाला जाग आली आणि त्या ठिकाणी जाऊन 20 वाळूच्या बोटी नष्ट केलेल्या आहेत. कारवाई करत असताना दौंडचे DYSP थेट नदी पात्रात होते, दौंडचे तहसीलदार संजय पाटील हे थेट नदी पात्रात होते, विनोद घुगे पोलीस निरीक्षक हे नदी पात्रात होते. मात्र हे तिघही मोठे मोठे अधिकारी असताना देखील या वाळू माफियांना वाळू माफियांच्या विरोधात गुन्हा दाखल का करण्यात आला नाही हाच मोठा प्रश्न आहे. आपल्याला माहिती मिळतीये की गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस होते असं देखील सांगण्यात येते, मात्र अद्यापपर्यंत कुठलीही माहिती या सगळ्यामध्ये वाळू माफियांच्या विरोधात कारवाई केलेली आपल्याला आली नाहीये. त्यामुळे कारवाई केली त्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आहे, मात्र या वाळू माफियांवर गुन्हा कधी दाखल करण्यात येणार हाच मोठा प्रश्न आहे आता विशाल. पण मग याविषयी खुद्द पोलीस काही उत्तर देताना दिसतायत का? पोलिसांकडून सांगण्यात येते की वाळू माफियांच्या विरोधात कारवाई आम्ही करूयात, आम्ही नावं निष्पन्न करतोय, कोण अधिकारी कोण ते त्या वाळू काढत होते त्या भागामध्ये त्या पद्धतीनं ते या सगळ्याचा
कारवाई करण्यासाठी जाणार आहेत, कारवाई त्या ठिकाणी आणखी करण्यात येणार आहे. मात्र पोलिसांकडून अजून तशा पद्धतीची माहितीही देण्यात आलेली नाही. कोण आरोपी आहेत याच्यामधील वाळू माफिया ते सांगण्यात आले नाही. मुळात आपला मुद्दा आहे की या वाळू माफियांवर कधी कारवाई करण्यात येणार, तोच मुद्दा आणखी हा पुढे घेऊन गेलेला नाहीये. त्यामुळे कुठंतरी फक्त कारवाई केली आणि कारवाई नंतर या माफियांना गुन्हा कधी दाखल करणार हे खूप महत्वाचं आहे. आणि जर गुन्हा दाखल केला नाही तर न्यूज 18 लोकमत अशाच पद्धतीने या ठिकाणची संपूर्ण माहिती ही जनतेसमोर आणणार आहेत. बरोबर, या बातमीचा पाठपुरावा आपण अशाच प्रकारे करत राहू जोपर्यंत या वाळू माफियांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जात नाही. पुन्हा एकदा आपण बघूयात न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट. बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट हे समीकरण पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या वाळू माफियांची मुजोरी कशा पद्धतीने सुरू आहे, दिवसाढवळ्या कशा प्रकारे वाळू उपसा केला जातोय त्याची दृश्य आम्ही दाखवली होती आणि ती दृश्य पुन्हा एकदा बघूयात आणि कशी कारवाई करण्यात आलेली आहे हे देखील आपण बघूयात. तर हा होता न्यूज 18 लोकमतचा दणका. पुढे पाहूयात मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर खोपोली गावच्या हद्दीमध्ये पहाटे केमिकल टँकर रसायन मार्गावरती पडलं, रस्त्यावरती पडलं. एक केमिकल टँकर होता ज्यातलं रसायन जे ते लीक झालं आणि संबंध रस्त्यावरती ते पसरलं आणि यामुळं दोन अवजड वाहनं रस्त्यावरनं घसरून उलटली आहेत. त्यामुळे मुंबईवरून पुण्याला येणारी वाहतूक धीमागतीनं सुरू होती. रस्त्यावर सांडलेलं रसायन स्वच्छ करण्याचं आवाहन तिथल्या कर्मचाऱ्यांसमोर आहे आणि या अपघातामुळं पुण्यावरून मुंबईला जाणारी वाहतूक अजून अर्धा तास बंद राहण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेऊन रस्ता स्वच्छ करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी गणेश ढुडम आपल्या बरोबर आहेत. गणेश, वाहतूक सुरळीत व्हायला साधारण किती वेळ लागू शकतो? नक्कीच विशाल, पाहायला गेलं तर आज सकाळी 5:30 सुमारची घटना आहे. पुण्यावरून मुंबईला जाताना एक रसायनयुक्त केमिकलचा टँकर हा पलटी झाला, त्यामुळे संपूर्ण केमिकल हे रस्त्यावर पसरलं होतं. मात्र जसं हवेचा हवा लागत होती तस तसं हे खाद्यतेलाचं जे रसायन ते संपूर्ण पांढरं होत होतं. मात्र यावेळेस दोन्ही लेनवरची जी आहे ना वाहतूक ती बंद ठेवण्यात आली होती, कारण याच केमिकलवरनं वाहने घसून पलटी झाली होती. कोणताही धोका पत्करू नये म्हणून महामार्ग किंवा वाहतूक पोलिसांनी हा उपाय घेतला होता. परंतु आता जर पाहायला गेलं तर युद्ध पातळीवर हे संपूर्ण काम या पुणे मुंबई एक्सप्रेसवर सुरू आहे.